नाशिक शहरातील वाढती कोविड-19 रुग्णांची संख्या, शहरात सद्यस्थितीत वाढलेला रुग्णांचा मृत्यूदर, व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेडची समस्या, अपुरे मनुष्यबळ, कोविड रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक रेमडेसिवीर व ॲक्टेमरा या इंजेक्शनचा पडल्या गेलेला कृत्रिम तुटवडा आदी विषयांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत या विषयासंदर्भात विस्तृत चर्चा करीत निवेदन देण्यात आले. मंत्री महोदयांनी सदर विषयासंदर्भात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन याप्रसंगी मनसे शिष्टमंडळाला दिले. मनसे नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर यांनी माहिती दिली. जे काही मागे आम्ही आंदोलन केलं होतं इटको कोविड सेंटरमध्ये, जे काही पीएम केअर फंडमधून जे 17 व्हेंटिलेटर आले त्यापैकी 15 जे धूळ खात पडून आहे ते लवकरात लवकर कार्यान्वित करावे. त्यानंतर जो शहरामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय त्या दृष्टिकोनातून ऑक्सिजन निर्मिती प्लांट तयार करण्यात यावे अशी प्रमुख मागणी असणार आहे. आणि ज्या पद्धतीने जे काही रेमडेसिवीर आणि ॲक्टेमरा हे जे काही इंजेक्शन्स आहे याचा जाणीवपूर्वक तुटवडा, कृत्रिम तुटवडा भासवला जातो आहे आणि पेशंटची लूट केली जाते, तर तो काळा बाजार थांबला पाहिजे या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. त्यानंतर जे काही सिटी सेंटर मॉलचं जे काही कोविड सेंटर आहे, म्हणजे ठक्कर झोनचं जे 500 बेडचं, त्यापैकी 100 बेड हे व्हेंटिलेटरयुक्त करावे, जेणेकरून जी नाशिककरांची म्हणजे रुग्णांची जी व्हेंटिलेटर अभावी परवड होते तर ती परवड कुठेतरी थांबली पाहिजे या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही कोविड योद्धे म्हणून डॉक्टर्स, मनुष्यबळ जे काही कमी पडतं आहे त्या दृष्टिकोनातून स्वतः पालकमंत्री महोदयांनी जर यात लक्ष घातलं तर निश्चित ते मनुष्यबळ वाढल्यानंतर नाशिककरांना कुठेतरी दिलासा मिळेल. आणि आमची खात्री आहे की सन्माननीय भुजबळ साहेब याकडे गांभीर्याने लक्ष देतील. या शिष्टमंडळामध्ये मनसे नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुगे, मनविसे जिल्हा अध्यक्ष श्याम कुहड आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.